केक्समध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज सर्वात रिक्वेस्टेड असा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे की मॅम तुम्ही प्रीमिक्स कोणता वापरता तर इथे बघू शकता चॉकलेट केक प्रीमिक्स आहे गुडरीच कंपनीचा आहे हे तर मी हे वापरते खूप छान असा रिझल्ट आहे आणि त्यानंतर व्हॅनिलाचं सुद्धा आहे हेही गुडरीचचं आहे ही, गुडरीच ही पाच किलोची बॅग येते तर अशा पद्धतीने साधारणतः एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलो पर्यंत तुम्हाला हे प्रीमिक्स मिळून जाईल जिथं केकचं मटेरियल मिळतं त्या शॉपमध्ये तुम्हाला हे सर्व जे मी केकसाठी मटेरियल वापरते ते मिळेल की इथे हे प्रीमियम क्वालिटीचं आहे ज्याच्यावरती प्रीमियम क्वालिटी असं लिहिलेलं असतं शक्यतो ते म्हणजे चांगल्या क्वालिटीचं चा प्रिमिक्स असतं तर इथे मी हे प्रिमिक्स वापरते त्यानंतर सन क्रीम कोणती वापरता तर क्रीम ही सनविपची आहे रिच कंपनीची आहे तर ही माझ्याकडे इझी अवेलेबल होते म्हणून मी ही वापरते आणि हिचा रिझल्टही खूप छान आहे जर तुमच्याकडे वेगळ्या वेगळी कुठली क्रीम मिळत असेल तर तुम्ही ती वापरा फक्त नॉन डेअरी क्रीम पाहिजे अशा पद्धतीने खूप छान असा ह्या क्रीमचा रिझल्ट आहे मी तर ही वापरते आणि प्रीमिक्ससुद्धा गुडरीजचं वापरते तर अशा पद्धतीने आपण आता अर्धा किलोसाठी किती प्रिमिक्स वापरायचं हे बघूयात तुम्हाला मी कपच्या मेजरमेंटनुसार सुद्धा दाखवणार आहे आणि वेटनुसार सुद्धा दाखवणार आहे तर इथे सध्या मार्केटमध्ये तीन प्रकारचे कप अवेलेबल आहेत साधारणतः तर अशा पद्धतीचे एक हे रेडवाले त्यानंतर हे ब्लॅक आणि पूर्ण सगळे रेड आहेत ते तर असे तीन प्रकारचे कप आहेत तर ह्या तीनही प्रकारचे तुमच्याकडे जे कोणते असतील त्या प्रमाणात त्या कपांनी जर तुम्ही घेतलं तर तुमचा केक हा अर्धा किलोचा झालाच पाहिजे अशा प्रमाणात मी तुम्हाला सगळं मेजरमेंट सांगणार आहे की प्रीमिक्स किती घ्यायचं तर इथे माझ्याकडे हा कप आहे हा अडीचशे मिलीचा कप आहे तर इथे मी हे किचन स्केल आहे माझ्याकडे छोटा म्हणजे काटा म्हणूयात आपण त्याला वजन काटा तर त्या ह्या कप ठेवून मी झिरो ॲडजस्ट करून घेतलेला आहे तर आपल्याला अर्धा किलोसाठी दोनशे ग्रॅम प्रीमिक्स पाहिजे तर इथे मी या कपामध्ये माझा हा कप बरोबर दोनशे ग्रॅमचा आहे मी दरवेळी हाच कप यूज करते तर बघू शकता मी हा एक कप भरून घेतलेला आहे पूर्ण आणि शक्यतो घेताना लेवल करून घ्यायची आहे तर कशा पद्धतीची ते बघा तुम्ही कप घेताना आपल्याला बेकिंगमध्ये मेजरमेंट ॲक्युरेट मेजरमेंट फार महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मेजरमेंट व्यवस्थित करून घेऊ शकता पाहू शकता मी कशा पद्धतीने करून घेतलेला आहे तर इथे हे आपलं दोनशे ग्रॅम प्रिमिक्स घेतलेला आहे आपण आणि हेच प्रिमिक्स इथे माझ्याकडे हा दोनशे ग्रॅमचा एक कप आहे म्हणून मी सगळ्या व्हिडिओमध्ये एक कप सांगत असते तुम्हाला तर हा कप माझा ऑलरेडी दोनशे ग्रॅमचा आहे आपल्याला अर्धा किलोच्या केकसाठी दोनशे ग्रॅम प्रिमिक्स पाहिजे तर इथे मी दोनशे ग्रॅम मोजून घेतला आहे जर तुमच्याकडे हे काळे कप असतील किंवा आता जे मी मोजून घेतलं आहे जर हे कप असतील तर तुम्ही एक कप घ्यायचे त्यानंतर जर हे काळे कप असतील तर किती घ्यायचे तर काळे कप असतील तर एक मोठा जो सगळ्यात मोठा कप आहे तो कप घ्यायचा आहे एक पूर्ण भरून आणि त्यानंतर त्यामध्ये एक वन फोर्थ नंबरचा कप आहे तर तो एक कप घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला एक मोठा कप आणि एक वन फोर्थ कप असे दोन कप भरून घ्यावे लागतील बघू बघू शकता अशा पद्धतीने अगदी लेवल करून ह्या एका कपामध्ये माझे हे दोन कप झालेले आहेत एक काळा मोठा कप आणि एक छोटा वन फोर्थ कप तर तुमच्याकडे जर हे ब्लॅकवाले कप असतील तर तुम्ही एक कप मोठा प्लस त्यात वन फोर्थ कप त्याच्यात तुमचा अर्धा किलोचा केक अगदी व्यवस्थित रेडी होईल जर तुम्हाला यातच एक किलोचा करायचा असेल तर हेच प्रमाण तुम्ही डबल घेऊ शकता दीडचा असेल तर तीन पट चार दोन किलोचा असेल तर चार पट या प्रमाणात तुम्ही प्रमाण वाढवू शकता तर इथे हेही कप आहेत हे रेड रेड कलरचे हेही बाजारात सध्या भरपूर अवेलेबल आहेत तर या कपांमध्ये कसं प्रमाण घ्यायचं तेही सांगते तर वन कप वन हाफ वन थिर्थ वन थर्ड वन फोर्थ अशा प्रकारचे कप असतात त्यावरती लिहिलेलं असतं तर इथे मी सर्वात जो मोठा कप आहे वन कप तो घेतलेला आहे हा वन कप आणि वन फोर्थ जे ब्लॅकवाले आहेत तो घेतला त्यानंतर जो रेडवाला आहे तो वन कप प्लस वन थर्ड कप त्याच्यावरती लिहिलेला आहे वन कप प्लस वन थर्ड कप या एका कपाचा जो ब्लॅक कलरचा कप आहे तो तुम्हाला वन कप प्लस वन फोर्थ कप या पद्धतीने घ्यावं लागेल जर तुमच्याकडे ब्लॅक कलरचे कप असतील तर अर्धा किलोसाठी प्रमाण आणि जर रेडवाले असतील तर हे तर त्यामध्ये वन कप प्लस वन थर्ड कप अशा पद्धतीने तुम्हाला अर्धा किलोचं प्रीमिक्स घ्यावं लागेल तर याच पद्धतीने तुम्ही चॉकलेटचं प्रीमिक्स सुद्धा घेऊ शकता अगदी परफेक्ट असं मेजरमेंट तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे अर्धा किलोच्या केकचं तर पाहू शकता किचन स्केलवरती किंवा वजन काट्यावरती वजन करून दोनशे ग्रॅम प्रिमिक्समध्ये काळ्या कपांमध्ये किती घ्यायचं रेड कल कलरच्या कपमध्ये किती घ्यायचं आणि एक दोनशे ग्रॅमचा सुद्धा कप माझ्याकडे आहे तसे जर असतील तर किती घ्यायचं एक कपमध्ये किती प्रमाणात तुम्हाला अर्धा किलोच्या केकसाठी किती प्रेमिक घ्यायचे ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे हे रेडवाले छोटेवाले सध्या सगळीकडे अवेलेबल आहेत तर तुम्ही वन कप प्लस वन थर्ड कप ब्लॅकवाला असेल तर वन कप प्लस वन फोर्थ कप आणि जर हे माझ्याकडे जो दुसरा मोठा कप आहे तर तोही घ्यायचा एक कप भरून तर क्रीम आहे क्रीम किती घ्यायची तर तुम्हाला अर्धा किलोसाठी दोनशे ग्रॅम क्रीम पाहिजे दोनशे ग्रॅम म्हणजे साधारणतः एक कप क्रीम येईल ही क्रीम जी आहे ती एक किलोची एक किलोचं पॅक असतं तर एका केकमध्ये साधारणतः तुमचे पाच केक झालेच पाहिजेत अर्धा किलोचे तर अशा पद्धतीने क्रीम किती घ्यायची आणि प्रीमिक्स किती घ्यायचा अर्धा किलोला तर अर्धा किलोसाठी दोनशे ग्रॅम प्रीमिक्स आणि दोनशे ग्रॅम क्रीम अशा पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे आणि त्यानंतर ती क्रीम फेटून घ्यायची आहे लिक्विड तर तो कशी फेटायची ह्याचाही मी वेगळा व्हिडिओ बनवला आहे तर इथं स्पून्स आहेत टी बी एस पी टी एस पी हाफ टी एस पी वन फोर टी एस पी अशा पद्धतीचे स्पूनस आहेत मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला चमच्यामध्ये असं बोलत बोलते अ, की जेणेकरून सगळ्यांकडे हे स्पून्स असतील असं नाही परंतु जी माझी स्टार्टिंगला व्हिडिओच्या स्टार्टला जी इन्ग्रेडियन्स लिस्ट असते त्यामध्ये मी प्रॉपर टी बी एस पी आहे की टी एस पी आहे किती ऑइल किती घेतलं आहे इसेन्स किती घेतलं आहे तर ते सगळं मी तुम्हाला स्पून्सच्या मेजरमेंटनुसार सांगत असते तर इनग्रेडियन्स लिस्ट तुम्ही नक्की जाऊन चेक करा त्यात तुम्हाला बरोबर सर्व अगदी ॲक्युरेट प्रमाण मिळून जाईल तर अशा पद्धतीने आपला हा पूर्ण अर्धा किलोसाठी किती प्रमाण घ्यायचं तो तुमचा डाऊट मी क्लिअर केलेला आहे अगदी व्यवस्थितपणे तर केकवरती नाव कशाने टाकायचं हाही एक प्रश्न असतो तर अशा पद्धतीने इथे मी हे न्यूट्रल जेल आहे हे मी बऱ्याच केकमध्ये वापरलेलं आहे हे घेतलेलं आहे ते मी फक्त व्यवस्थित फेटून घेतलं आहे त्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही त्यानंतर मी त्यामध्ये थोडासा रेड कलर मिक्स केलेला आहे बघू शकता आणि व्यवस्थित ते चमचाने अगदी फेटून घेतलं आहे एकजीव करून घेतला आहे पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला केकवरती नाव टाकण्यासाठी मी ह्या जेलचा यूज करणार आहे कसं नाव टाकायचं तेही तुम्हाला दाखवते खूप मोस्टली हा प्रश्न विचारला गेला होता की मॅम केकवरती नाव कशाने टाकायचं तर हा फार फार रिक्वेस्टेड आणि तितकाच हेल्पफुल तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर इथे मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि ती ग्लासामध्ये अशी व्यवस्थित करू हे करून घेतलेली आहे टाकून घेतलेली आहे बघू शकता तर अशा पद्धतीने तो, तुम्ही क्रीमसुद्धा अशा पद्धतीने भरू शकता इथे मी जेल त्यामध्ये टाकून घेतलं आहे ग्लासामधून मी ती पायपिंग बॅग बाहेर काढून घेणार आहे आणि त्या पायपिंग बॅगला व्यवस्थित त्या पायपिंग बॅगमध्ये जेल हे मी टाकून घेतलेलं आहे बघू शकता आणि त्यानंतर या पायपिंग बॅग आपण नाव टाकणार ना आहोत नाव टाकायला जर आपण थोडंसं कट करत आहे बघू शकता अगदी थोडंसं जर आपण क्रीम नाव टाकायला वापरत असाल तर कधी कधी आपल्याकडे क्रीम शिल्लक राहत नाही किंवा क्रीम आपण जास्त दिवस ठेवू शकत नाही तर तुम्ही हे जेल अशा पायपिंग बॅगमध्ये भरून या फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही तर तुम्ही असं भरून ठेवू शकता आणि कधीही केकवरती नाव टाकू शकता बघू शकता केकवरती नाव कसं टाकायचं मी इथे टाकलेलं आहे बघू शकता हॅपी बर्थडे असं आपण लिहूयात तुम्ही कुठल्याही प्रकारचं नाव टाकू शकता केकवरती जशा पद्धतीने मी टाकलं आहे तर ही पायपिंग बॅग तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता काहीच होणार नाही शिवाय फ्रीजमध्ये सुद्धा ठेवण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही तर हॅपी बर्थडे असं मी नाव इथे लिहित आहे तर खूप रिक्वेस्टेड असा व्हिडिओ होता हा की मॅडम नाव कशाने टाकायचं अर्धा किलोसाठी किती प्रिमिक्स घ्यायचं क्रीम कोणती वापरायची तुम्ही प्रिमिक्स कोणतं वापरता त्यानंतर कप्स वेगवेगळे आहेत मग कोणत्या कपने किती घ्यायचं तर हा सगळा डाऊट मी तुमचा आज क्लिअर केलेला आहे बघू शकता हॅप्पी बर्थडे असं मी इथे लिहिलेलं आहे आज खूप छान आणि मस्त असं लिहिता येतं ह्या पायपिंग बॅगने जर तुम्ही जेल व्यवस्थित एकसारखं जर फेटून त्यामध्ये भरत असाल तर पाणी मिक्स करायचं नाही आपण केकवरती अप्लाय करताना शक्यतो पाणी मिक्स करतो परंतु आज इथे फक्त आपल्याला नावासाठी वापरायचे त्याच्यामुळे तुम्ही त्यात पाणी मिक्स नाही केलं तरी चालेल तर इथे एक सुद्धा मी काढलेली आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने काही डेकोरेशन करू शकता अगदी केकवरती डिझाईनसुद्धा करू शकता जसं की आपण मेहंदीचा कोण पकडतो अगदी तसंच पकडायचं पाहू शकता खूप छान असं मी इथे नाव तुम्हाला काढून दाखवलेलं आहे तर तुम्ही अशी पायपिंग बॅगमध्ये जर जेल भरून ठेवलं तर तुम्हाला कधीही इझिली केकवरती नाव टाकता येईल खूप हेल्प अशी करणारा आपला हा व्हिडिओ आहे तुम्हाला अशा पद्धतीने बघू शकता त्यानंतर असं मी इथे डिझाईन तुम्हाला काढून दाखवत आहे पायपिंग बॅगने अशीच पायपिंग बॅगमध्ये जेल भरून तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता त्याला काहीच होणार नाही तर इथे बघू शकता मी असं नाव काढलेलं आहे आणि तुम्ही कधीही कोणत्याही केकवरती जर तुम्ही यामध्ये वेगळाही कलर वापरू शकता इथे मी रेड वापरला आहे तर तुम्ही कोणताही कलर यामध्ये वापरून असा पायपिंग बॅगमध्ये जर जेल भरून ठेवलं तर त्याला काहीच होणार नाही अशा पद्धतीने आणि केकवरती नाव कधीही टाकू शकता तर त्यानंतर जर तुम्ही घरगुती ऑर्डर घेऊ शकत असाल तर नाव टाकायला लागतंच केकवरती तर इथे अशा पद्धतीने मी डिझाईनसुद्धा काढलेली आहे बघू शकता अशाही पद्धतीने तुम्ही काढू शकता डिझाईन तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या केकवरती काही डेकोरेशन करा तर नाव कशाने टाकायचं हाही एक प्रश्न मी तुमचा क्लिअर केलेला आहे आणि त्यानंतर केकचे रेट मॅम केकचे रेट तर अर्धा किलोचा केक तीनशे रुप तीनशेला आणि एक किलोचा रे केक सहाशे रुपयाला असं साधारणतः रेट आहेत परंतु रसमलाई असेल रेड वेलवेट असेल किंवा अंखी चॉकलेट ट्रफल असेल तर ते आठशे रुपये किलोप्रमाणे तुम्ही विकू शकता अशा पद्धतीने मी आज सगळ्या तुमच्या प्रश्नांच्या